मोदीजी काल परवाकडे त्यांनी एक मुलाखत दिली, पाहिली तुम्ही? पाहिली का? नाही, मी नाही पाहिली. पण मला अनेक जणांनी मेसेज केले की मोदींना तुमचं प्रेम आले, हे कसं काय? मी म्हटलं मलाही त्यांच्याबद्दल प्रेम आहे, पण मोदींचं प्रेम एवढं उतू गेलंय. त्यांनी सांगले की हा शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे, त्याच्याबद्दल मला प्रेम आहे, आस्था आहे. मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा ते माझी विचारपूस करायचे. आता एवढ्या खोलामध्ये मी काही जाण्याची गरज नाहीये, कारण पुरावा कोण कोणाला देणार. पण मोदीजी जर काय खरं असेल की तुम्ही माझी प्रेमाने जेव्हा आस्थेवाईकपणाने चौकशी करत होतात, हे तुमच्या खालच्या माणसांना माहीत नव्हतं काय? जरा सगळेच बसा, बसू द्या इकडे, बसा इकडेच, बसा इकडेच, बसा इकडेच, बसा. हा बस 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 बसा. अरे बसा ना आता. अरे बस बस बस. अरे बसा आता. ठीक आहे, आता मला बोलू द्या जरा, जरा कैलास जरा पाठी माईक माईक. आता बस, आता शांत बघा, सगळ्यांनी शांत बसा, थोडस खाली बसा, खाली बोला, खाली बसा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद, सगळ्यांना विनंती, थोडं शांत बसा आणि साहेबांना आता बसून घ्या. मी मोदीजींच्या माझ्यावरच्या प्रेमाबद्दल बोलत होतो. आता खाली बस, आता खाली बस, आता खाली बस, आता बस 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 बस, आता बस, आता बस, आता शांत बस सगळे. तुम्ही शिवसैनिक आहात ना, हा मग आता शांत बसायचं. जो ओरडेल तो शिवसैनिक नाही, जो शिवसैनिक असेल तो शांत बसेल, शिवसैनिक असेल तो शांत बसेल. शाबास, बसा, शाबास. तर मी मोदीजींना सांगतोय की तुम्ही एवढ्या प्रेमाने माझी चौकशी करत होतात, मी हॉस्पिटलमध्ये होतो. शिवसैनिक आहेस ना, शांत बसायचं. तुम्हाला कल्पना होती की माझं असं विचित्र ऑपरेशन झालं होतं की मी खांद्यापासून खालपर्यंत हलू शकत नव्हतो, आणि तुम्ही माझी चौकशी करत होतात. पण ही चौकशी तुम्ही जे करत होतात ते तुमच्या खालच्या माणसांना माहीत नव्हतं का? ते तुम्ही कोण म्हणालात मगाशी? उपमुख्यमंत्री. आणि एका बाजूला तुम्ही माझी चौकशी करताना हे तुमचे आत्ताचे झालेले पाव मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, आणि आमच्यातले गद्दार हे रात्री गाठीभेटी करत होते. याचं सरकार कसं पाडायचं? याचे हातपाय हालत नाहीत, याला आता खाली खेचला पाहिजे. म्हणून तुम्ही ही सगळी नालायक माणसं, माझी शस्त्रक्रिया झाली असताना सरकार खाली खेचण्याचं कटकारस्थान करत होते. मोदीजी तुम्हाला माहित नाही तुमच्या चेलेचे पाटे खाली काय करतात? आणि आज तुम्ही जे काय माझ्यावरती बोलताय, प्रेम आलं की उद्धव ठाकरेंवरती कधी काही संकट आलं तर मी धावून जाईन. मोदीजींनी पण सांगतो तुमच्यावरती कधी संकट आलं तर उद्धव ठाकरे सुद्धा धावून येईल. फक्त तुम्ही संकट म्हणून महाराष्ट्रावरती आणि देशावरती आलाय ते तुम्ही तुमचा तुम्हाला स्वतःला आवर घाला. 2014 साली आज जे तुम्ही सांगताय की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, मग 2014 साली मी इथेच तुळजाभवानीच्या दर्शनाला तुळजाभवानीचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो, आणि घरी गेल्यानंतर संध्याकाळी एकनाथ खडसेंचा फोन आला की उद्धवजी आम्ही आता ठरवलं, आम्हाला वरनं आदेश आलाय की आपली युती आता यापुढे ठेवायची नाही, शिवसेनेबरोबरची युती तोडायची.